देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या सेवा पंधरवड्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी कृतित्व व्यक्तित्व व जनकल्याणकारी योजनांवर आधारित एक दिवसीय नमो प्रदर्शनीय पनवेलमध्ये रविवारी आयोजित करण्यात आली. पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या नमो प्रदर्शनीचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, माजी नगरसेवक अनिल भगत, एकनाथ गायकवाड, बबन मुका कादम, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य एस के पाटील, भाजपचे शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, सांस्कृतिक सेलचे उत्तर रायगड जिल्हा संयोजक अभिषेक पटवर्धन, शहर संयोजक निखिल गोरे, वैभव बुवा यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नमो प्रदर्शनाची पाहणी करत उत्तम आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. देशाला जगात ताकदवान बनविण्याचे काम करणारे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण साठी वचनबद्ध आहे. ते अंत्योदयाचा संकल्प देत देशभरातील गोरगरीब, शोषित व वंचित वर्गाच्या कल्याणाकरिता देशसेवेचे ध्येय साध्य करत विविध जनकल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समर्पित भावनेने कार्यरत असतात. त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या काळात भारतीय जनता पक्षाच्या वतीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत सेवात्मक, रचनात्मक, व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व अशा विविध सेवाकार्य असलेल्या सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने नमो प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर तसेच योजनांवर आधारित चित्रस्वरूपात माहिती उपलब्ध करून देण्यात आली होती. यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक यांचा लाभ घेत आयोजकांना धन्यवाद दिले. पनवेलमध्ये आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके या नाट्यगृहामध्ये अतिशय सुबक पद्धतीनं पूर्ण माहिती देणार असल्याचं पद्धत आलेलं आहे. सुरुवातीलाच या चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन झालं आहे असं मी जाहीर केलं. मोदी साहेबांचं आयुष्य, त्यांचं व्यक्तिमत्व एक अतिशय प्रचंड मोठं असं त्यांच्या आयुष्यातील घडामोडींचं एक दर्शन आहे. लहानपणापासून चांगली योग्य सवय लागलेली, आज आदर्श नागरिक आपण म्हणतो, आदर्श नागरिक झालेला जो आहे तो कधीतरी वयाच्या 30-40-50 वर्षी दिसतो, पण बाळाचे पाय हे पाडल्यात दिसत असतात. त्याप्रमाणं मोदी साहेबांचं लहानपणाचं, बालपणापासूनचं आयुष्य जे आहे, वागणं बोलणं जे आहे, ते अतिशय शिस्तीतलं आणि एकदम चांगलं, ज्याला म्हटलं येईल ते उत्तम नागरिक बनण्याचं लक्षण असलेलं असं त्यांचं बालपण झालेलं आहे. शिस्तीमध्ये वागणं, बोलणं, खाणं, पिणं, प्रत्येक गोष्ट आयुष्यामध्ये जी आवश्यक आहे ती चांगली गोष्ट, दुसऱ्याला आदर्श ठरणारी गोष्ट अशी त्यांनी आपल्या सुरुवातीच्या काळापासून बालपणापासून केलेली आहे. आणि मग एक एक पाऊल पुढे जाऊन गुजरातचे मुख्यमंत्री आणि नंतर भारताचे पंतप्रधान ही त्यांच्या आयुष्यातली प्रगती, त्यानं घडवलेल्या आपल्या देशाची प्रगती हे अतिशय स्तंभासारखी आहे. त्याच्यामुळं आपल्याला कुणीही यांच्या प्रगतीवर जर लक्ष घातलं तर आपल्याला थक्क होऊन जाईल अशा प्रकारचं आहे. सहज घटकांना बोलताना पण म्हणतो की चहावाला ते भारताचे पंतप्रधान, चहावाला ते जगाचं नेतृत्व करणारा पंतप्रधान. आज जगामध्ये आपला देश चौथा, पाचवा
हा देवाला जातो आहे. कालांतरी ज्या पद्धतीने 5G उद्घाटन केलं आणि नवपर्व सुरू केलं अशा प्रत्येक गोष्टीमध्ये कुठे कुठं तिथं पाऊल टाकलं तिथं त्यांनी सोनं केलेलं आहे. आणि असं चित्रप्रदर्शन पुस्तकाने पाहावं, पुस्तक पाहावं नव्हे नजरे नव्हे तर त्यांच्या आयुष्यातल्या ज्या घडामध्ये चित्रित केलेले आहेत त्या लेखादृपाने दाखवलेले आहेत ते वाचावं, त्यापासून धडा घ्यावा आणि आपणही कशा प्रकारची पावलं टाकावी अशा प्रकारचा आहे. तुम्ही चित्रप्रदर्शन आयोजित केल्याबद्दल मला मनापासून धन्यवाद देतो.